नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्र स्टेटचा एमबीबीएस आणि बीडीएसचा रिझल्ट फर्स्ट राऊंडचा जाहीर झालेला आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये नंबर लागलेले आहे। आता जर नंबर लागलेले तर आहेत, पण आता एक्झॅक्टली पुढची प्रोसेस काय केली पाहिजे, कॉलेजला जाताना महत्त्वाची प्रोसेस ऍडमिशन साठी जाताना काय करावं, डीडी किती अमाऊंटचा काढला पाहिजे, डीडी कसा काढला पाहिजे, त्यानंतर सोबत डॉक्युमेंट्स कसे घेऊन गेले पाहिजेत, ऍडमिशन घेतल्यानंतर रिटेन्शन फॉर्म भरावा का नाही भरावा, रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय, आम्ही ऍडमिशनला गेलो नाही तर काय होईल, आणि नेक्स्ट राऊंडला जाण्यासाठी काय करावं लागेल, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत। एक्झॅक्टली रिझल्ट लागल्यापासून ते तुम्हाला कॉलेजला जी 9 तारीख दिलेली आहे ऍडमिशनसाठी, तर त्या दिवसापर्यंतची टाइम बाय टाइम म्हणजे स्टेप बाय स्टेप विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कशा गोष्टी केल्या पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहेत। मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम काय बघा, काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो की तुमच्या सोबत काय असणं गरजेचं आहे, ठीक आहे। जास्त आता एक पहा, साधारणतः पहिली गोष्ट म्हणजे काय, विद्यार्थ्याकडे सर्व विद्यार्थ्याकडे काय असलं पाहिजे, अलॉटमेंट लेटर, ठीक आहे, अलॉटमेंट लेटर। आता हे अलॉटमेंट लेटर कुठं असतं, तर सीईटी सेलच्या वेबसाईटवर जिथे आपण सर्व फॉर्म फिलअप वगैरे केलेले आहे महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईटवरती, तर तिथे विद्यार्थ्यांना डाउनलोड अलॉटमेंट लेटर अशी एक लिंक आलेली आहे, आपण ते ग्रुपमध्ये देखील पाठवलेली आहे। विद्यार्थ्यांनी हे अलॉटमेंट लेटर त्यांचं डाउनलोड करणं गरजेचं आहे, ज्यावरती विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याच्यावरती त्याचा फोटो आहे, कोणतं कॉलेज मिळालेलं आहे, अलॉटेड कोटा कोणता आहे, या सर्व गोष्टी त्याच्यावरती मेन्शन केलेल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थ्याकडे सर्व विद्यार्थ्याकडे अलॉटमेंट लेटर असणं गरजेचं आहे, आणि ते डाउनलोड करा आणि त्याच्या प्रिंटआउट्स नंतर तुम्ही घेऊ शकता। आता अलॉटमेंट लेटर नंतर पुढची महत्वाची गोष्ट काय आहे, तर दॅट इज डॉक्युमेंट्स, ठीक आहे। डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे। डॉक्युमेंट्स, आता हे डॉक्युमेंट्स काय आहे, तर आपण ऑलरेडी एका व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीने आपण जो रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्म मध्ये आपण सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले, हे सर्व अपलोड केलेले डॉक्युमेंटचा ओरिजिनल सेट, त्याचे कमीत कमी 3 सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स किंवा ट्रू कॉपीज तुम्ही काढणं गरजेचं आहे, ते तुम्ही तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे। त्याच्यासोबत काय, तर विद्यार्थ्याचा आधार कार्ड असणं गरजेचं आहे, त्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो असणं गरजेचं आहे, ठीक आहे, पॅन कार्ड असेल तर चालेल, नसेल तरी काही फरक पडत नाही, या सर्व गोष्टी विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे। डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड म्हणजे फोटो वगैरे सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे, बाकी त्याचं वोटर आयडी पॅन कार्ड वगैरे मागत नाही, या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे। याचं काय करायचं, झेरॉक्स सेट देखील विद्यार्थ्यांनी काढणं गरजेचं आहे। ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट काय आहे, तर डीडी। डीडी म्हणजे काय, तर डिमांड ड्राफ्ट। डिमांड ड्राफ्ट हा कुठे काढला जातो, तर हा बँक मध्ये तुमचा काढण्यात येतो, ठीक आहे। डिमांड ड्राफ्ट कशासाठी सर, तर डिमांड ड्राफ्ट म्हणजे तुम्हाला कॉलेजची जी फीस आहे, कॉलेजची फीस, तो कॉलेजची फीस भरण्यासाठी आपल्याला डीडी ने सबमिट करावं लागते। तिथे आरटीजीएस वगैरे हा प्रकार चालत नाही, तिथे गेल्यानंतर आम्ही चेक देऊत का, चेक पण ऍक्सेप्ट कॉलेज करत नाही, तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढावाच लागतो। मग हा डिमांड ड्राफ्ट कुठे पाहायचा, कसा काढायचा, तर विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजचं जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईट वरती जावा, आपण प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपल्या ग्रुपमध्ये पाठवलेलं आहे, ते फी स्ट्रक्चर पहा, त्या फी स्ट्रक्चर मध्ये आपल्या कॅटेगरीनुसार काय फीस सांगितलेली आहे, आणि तिथेच त्यांनी दिलेलं आहे इन फेवर ऑफ डीन किंवा कॉलेजचं नाव, असे वेगवेगळं आहे ऍड्रेस त्याचं, तर त्या तुम्ही त्या पद्धतीने तुमचा डिमांड ड्राफ्ट तयार करायचा। मित्रांनो, हा डीडी तुम्ही तिथे व्यवस्थित केअरफुली पहा, त्याच्यावरती काही स्पेलिंग मिस्टेक करू नका, त्याच्यामध्ये अमाऊंट मध्ये काही मिस्टेक करू नका। दुसरी महत्वाची गोष्ट काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, हे पीडीएफ तर पहाच तुम्ही, दुसरी महत्वाची गोष्ट काय केली पाहिजे, जे आपल्याला अलॉटमेंट त्या प्रत्येक कॉलेजला गेलेली असते त्या विद्यार्थ्याची, तर त्यांनी त्या त्या कॉलेजला आपलं जे अलॉटमेंट झालेलं त्या कॉलेजला फोन करा, त्यांना विचारा, ते सर्व सांगतात एक्झॅक्टली डीडी किती काढला पाहिजे। कारण की काय होतं, तर आपण ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीचा डीडी काढला तरी चालत असतो, परंतु कॉलेजमध्ये तुम्ही विचारा मगच डीडी काढा। कारण की जर जेव्हा तुम्ही रिटेन्शन भरणार असाल, पुढच्या राऊंडला जाणार नसाल, तर त्यावेळेस हॉस्टेल मेस हे सर्व डीडी कॉलेज घेतं, अदरवाईज ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीसच घेतं, परंतु काही काही कॉलेज अडवून धरू पण शकतं, सर्व डीडी पण पाहिजे असं म्हणू शकतं। त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी आधी कॉल करा आणि मगच तुम्ही डीडी काढून घ्या आणि ऍडमिशन साठी जावा। या 3 गोष्टी विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे। याच्यासोबत काय, तर याच्यासोबत हे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स एक पेनड्राईव्ह मध्ये, विद्यार्थ्यांनी पेनड्राईव्ह मध्ये काय करा, एक सॉफ्ट कॉपी घ्या, ठीक आहे, पेनड्राईव्ह मध्ये सॉफ्ट कॉपीज घ्या। जर ज्या विद्यार्थ्याकडे नसेल, आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आमच्याकडे आहेत, आपण तुम्हाला प्रोव्हाइड करूया, त्यांच्याकडे त्यांनी स्कॅन करून घ्या आणि पेनड्राईव्ह मध्ये ह्या सॉफ्ट कॉपीज घेऊन जावा। कारण की कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना तुम्हाला सॉफ्ट कॉपी मध्ये पेनड्राईव्ह मध्ये ह्या सॉफ्ट कॉपीज डॉक्युमेंट्सच्या सर्व मागत आहेत, त्याच्यामुळे हे तुम्ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे।
याच्यासोबत महत्त्वाचं काय, तुमच्याकडे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. एखादं जरी तुमच्याकडे ओरिजिनल असेल, ऍडमिशन कॉलेज देत नाही, त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांकडे रिसिप्ट होत्या त्या अपलोड केलेल्या होत्या त्यांनी फॉर्म भरताना, आता ओरिजिनल त्यांच्याकडे असणं ते गरजेचं आहे, अदरवाईज कॉलेज ऍडमिशन देत नाही. याची सर्व काळजी विद्यार्थ्यांनी घेणं गरजेचं आहे. म्हणजे इथून घरापासून जाण्या कॉलेजला जाण्याच्या आधीची प्रोसेस मात्र एवढी आहे. आता कॉलेजवरती गेल्यानंतर एक्झॅक्टली काय काय घडणार आहे, रिटेन्शन फॉर्म काय असतो, एक्झॅक्टली तुमची प्रोसेस काय, ते लगेच कळत तुम्हाला कव्हर करतो. ठीक आहे. आता दुसरं, कॉलेजवरती गेल्यानंतर एक ऍडमिशन फॉर्म दिला जातो तुम्हाला. ठीक आहे. ऍडमिशन फॉर्म, हा फॉर्म काय असतो, तर बेसिक त्या कॉलेजचा ऍडमिशन फॉर्म असतात, त्यावर सर्व बेसिक डिटेल्स असतात, फोटो विद्यार्थ्याचा लावायचा असतो, तो फॉर्म फिलअप करून घेतला जातो, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे पाहिले जातात, व्हेरिफिकेशन केलं जातं. म्हणजे तुमचा काय दुसरा ऍडमिशन फॉर्म दिला जातो, तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केलं जातं, तिथे डॉक्युमेंट सर्व चेक केले जातात. ठीक आहे. डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होतं, म्हणजे काय मिसिंग आहे का किंवा काय चूक आहे काय बरोबर आहे हे सर्व पाहिलं जातं तिथे. ठीक आहे. या दोन गोष्टी सर्व झाल्यानंतर तुमचा डीडी वगैरे जो आहे तो डीडी वगैरे सर्व त्यांनी ऍक्सेप्ट करतात, डिमांड ड्राफ्ट वगैरे घेतला जातो आणि तुम्हाला एक ऍडमिशनचं एक प्रिंटआउट तुमच्या कॉलेजकडून देण्यात येते तुम्हाला. ठीक आहे. हे सर्व होत असताना तुम्हाला काय विचारलं जातं तिथे, की तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे का. स्टेटस रिटेन्शन, आता याच्याबद्दल तुम्हाला मी क्लिअरली सांगतो. पुढे ऍडमिशन फॉर्म दिला जातो, डॉक्युमेंट म्हणजे कॉलेजला गेल्यानंतरच्या गोष्टी आहेत ह्या, या सर्व घडणार आहे. ठीक आहे. एकदा तुमचं ऍडमिशन झालं की जिथे तुम्हाला विचारतात त्या ऍडमिशनची एक प्रोसेस आहे की रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे किंवा नाही. आता त्याबद्दल तुम्हाला महत्वाचं सांगतो, काय होतं भरलं किंवा नाही भरलं, नाही भरलं तर. ठीक आहे. आता रिटेन्शन फॉर्म बद्दल आपण डिस्कस करूया. ऑलरेडी मी तुम्हाला याच्यावर व्हिडिओ देखील बनवून आधी सांगितलेलाच होता. रिटेन्शन फॉर्म, हा फॉर्म भरायचा किंवा नाही भरायचा, आणि भरलं तर काय होतं, नाही भरलं तर काय होतं. ठीक आहे. हा जर फॉर्म सबमिट केला, सपोज मला आता एखादं कॉलेज मिळालेलं असेल, सपोज मला आता एखादं अटल बिहारी कॉलेज मिळालं. ठीक आहे. पुण्याचं अटल बिहारी कॉलेज मिळालेलं आहे सेमी गव्हर्नमेंट. ठीक आहे. आता मी जर इथे या कॉलेजला रिटेन्शन फॉर्म सबमिट केला, रिटेन्शन फॉर्म, तर काय त्याचा अर्थ होतो की मला हेच कॉलेज पाहिजे, माझं हे कॉलेज फिक्स झालं. फिक्स म्हणजे माझं हे फिक्स कॉलेज झालं आणि मला आता इथून पुढच्या राऊंड मध्ये जायचं नाही. जे विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म सबमिट करतील, रिटेन्शन फॉर्म भरून देतील, असे विद्यार्थी पुढच्या कुठल्याही राऊंड मध्ये पार्टिसिपेशन नोंदवू शकत नाही. त्यांची ऍडमिशन प्रोसेस इथेच संपते आणि त्यांनी नंतर कॉलेज सुरू झाल्यास जॉईन करायचं, हा त्याचा अर्थ होतो. ऍडमिशन प्रोसेस सर्व कम्प्लीट झालेली आहे, परंतु तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला नाही, तर त्याचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ होतो की आम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचंय. म्हणजेच काय, तर बेटरमेंट, बेटरमेंट म्हणजे तुम्हाला नेक्स्ट राऊंडला तुम्ही जाऊ शकता, हे लक्षात घ्या. नेक्स्ट राऊंडला तुम्ही सेकंड राऊंडला पुन्हा जाणार, सेकंड राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग वगैरे करू शकता. ठीक आहे. जर रिटेन्शन फॉर्म भरला, आपला ऍडमिशनचा प्रवास तिथे संपला असं विद्यार्थ्याने समजायचंय. रिटेन्शन नाही भरला, हे तर सीट तुमची रिझर्व राहणार, कारण की तुम्ही तिथे ऍडमिशन प्रोसेस सर्व कम्प्लीट केलेली आहे, त्याच्यामुळे तुमची सीट रिझर्व राहणार आहे नक्की. फक्त काय करायचंय, तर तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाऊ शकता. तर नेक्स्ट राऊंडला जायचं असेल, रिटेन्शन भरू नका. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगतो की रिटेन्शन फॉर्म भरू नका, कारण की आपल्याला थर्ड राऊंड पर्यंत जाता येतं, सेकंड राऊंड पण आहे, थर्ड राऊंड पण आहे, त्यामुळे चांगल्यातलं चांगलं कॉलेज पुढे तुम्हाला भेटू शकतं. त्यामुळे विद्यार्थी रिटेन्शन भरू नका. फक्त कोण भरावा, की ज्याला 100% सॅटिस्फाय आहे तो विद्यार्थी, की मला हेच कॉलेज पाहिजे होतं सर आणि मला आता खरंच कुठले पुढच्या कॉलेजला जायची इच्छा नाहीये, मला आवडीनुसार हे कॉलेज भेटलंय, आय एम सॅटिस्फाईड विथ दॅट, तर अशा विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरावा. बाकीच्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्या, रिटेन्शन फॉर्म भरू नका, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. कुठल्याही कॉलेज जर म्हणत असेल रिटेन्शन भरा, तर ऐकू नका. तुमच्या रिटेन्शन फॉर्म भरायचा का नाही हा सर्वस्वी विद्यार्थ्याच्या मनासावरचा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ह्या गोष्टी कम्प्लीट करणं, लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने याच्या या गोष्टी महत्वाच्या होत्या. ठीक आहे. आता दुसरा एक ऑप्शन आहे की सर आम्ही फ्री एक्झिट पहिल्या राऊंडला करू शकतो का, तर तुम्ही 100% फ्री एक्झिट करू शकता. फ्री एक्झिट म्हणजे काय, तर काहीच प्रोसेस नाहीये. 9 तारखेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन साठी वेळ दिलेला आहे, 9 तारखेपर्यंत काहीच करायचं नाही, म्हणजे फ्री एक्झिट होणार. मग आम्ही सेकंड राऊंड साठी एलिजिबल आहेत का, हो, तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंडला डायरेक्ट कॉलेजची चॉईस फिलिंग करू शकता. परंतु याच्यात काय होतं, समजा जर तुम्ही फ्री एक्झिट केलं, सेकंड राऊंडची तुम्ही चॉईस फिलिंग करणार आणि या चॉईस फिलिंग मध्ये जर तुम्हाला कुठलंही कॉलेज नाही मिळालं तर हे तुमचं पहिलं राऊंडचं मिळालेलं कॉलेज तुमच्या हातात राहत नाही, कारण की तुम्ही फ्री एक्झिट केलेला आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करा, ऍडमिशन घेऊन पुढे जावा. जास्त ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नका, ऍडमिशन घ्या, पुढे जावा. कारण की तुम्हाला नेक्स्ट राऊंडला पुन्हा तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच ऑप्शन टाका. मिळालं तर इथे डबल जायचं, कॅन्सल होतं, तुमचा डीडी आणि सर्व गोष्टी वापस भेटतात. नाही मिळालं तर तुमच्या हातात हे राहतं आणि ते घेऊन तुम्हाला तिसऱ्या राऊंडला देखील जाता येतं.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, रिटेन्शन फॉर्म भरून भरला म्हणजे ऍडमिशन देऊन घ्या आणि रिटेन्शन फॉर्म भरू नका. परंतु फ्री एक्झिट शक्यतो विद्यार्थ्यांनी टाळा, फ्री एक्झिट कोण करू नका, कारण की सिच्युएशन खूप जास्त क्रिटिकल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेऊन पुढे जाणं हे खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. त्याच्याशिवाय पुढे तुम्ही म्हणजे फ्री एक्झिटचा जास्त विचार करू नका, हे माझ्याकडून तुम्हाला एक सांगणं आहे. अशा पद्धतीने ही ऍडमिशन प्रोसेस मध्ये गोष्ट आहे. 9 तारखेपर्यंत तुम्ही ऍडमिशन देऊ शकता. संडेला देखील ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे. रविवारी वगैरे कुठल्याही असा हॉलिडे नाहीये. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट्स तुमचे तयार करा, डीडी काढा आणि ऍडमिशन प्रोसेस साठी पुढे जावा मित्रांनो. अशा पद्धतीने ह्या पहिल्या राऊंडची ऍडमिशन प्रोसेस आहे. कोणाला कुठल्या अडचणी येत असतील ऍडमिशन मध्ये तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमचे सर्व डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. थँक्यू सो मच.